parents and students. Happy International Women's Day to all. Besides, and before being a teacher, she is a woman, a girl, a daughter, a mother, and many, many roles to play all her life and every moment of life. So today, on this special day of celebrating womanhood, let us enjoy the creative journey of our DMS teachers, who are not only versatile in their own fields or subjects, but also have some striking skills that shall put us all in an awe and wonder. Now let's watch Mrs. Mugdha Kulkarni, computer teacher of secondary section, afternoon shift, showing us the process of soap making. Thank you. Welcome friends. Myself, Mrs. Mugdha Kulkarni. I am teaching computer subject in Gyananganga English Medium School for afternoon shift. Today we are going to see how to make a colorful and beautiful soaps at home only. Actually, this I have learned in the lockdown period only. So let us see one by one which material we require for making the soap. Now see the material which require for soap making. These are the molds that we are getting in the market only. Whatever shape you require, at that type mold you can purchase. Now important material is the soap base that I have purchased, this neem base, and one more soap base I have, that papaya base. Okay, actually market madhe je milatat te mothe piece astat, but we have to make it small. Ata mi knife na he pura sagle soap chote kelele, small pieces I have made this one. Now let us see the actual procedure how to make the soap. Now let us start actually how to make the soap. Now this neem base which I have made the little small pieces, that I am going to put it in the pot. साधारण आपला चार सोप जर बनवायचे असतील, म्हणजे साधारण इथले दोन मोल्ड आणि हे दोन मोल्ड, असे जर आपलं साधारणपणे चार जर सोप बनवायचे असतील, तर साधारण आपल्या 200 to 250 ग्रॅम क्वांटिटी आपल्याला सफिशियंट होऊ शकते. इथे सोप पीसेस जे मी टाकलेले होते ते आता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारण गॅसची फ्लेम तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करून घ्या. फक्त ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे फार हलवायचं नाही आहे, कारण ते फार हलवलं की त्याच्यामध्ये फोम येतात आणि ते आपल्याला अवॉइड करायचे. पण कंटिन्युअस थोडंसं हलक्या हाताला स्लाइटली यू हॅव टू प्रत्येकाला ते सारखं हलवायचं. फ्लेम खूप पण मोठी नाही ठेवायची आहे. आपण आता हा जो बेस घेतला आहे, हा बेस नीम बेस आहे, आणि नीम बेसमध्ये त्यांनी त्या बेसमध्ये नीमचे काही पार्टिकल्स आहेत, त्यामुळे आपले जे छोटे पार्टिकल्स दिसत आहेत ते साधारण नीमचेच आहेत. ह्याच्यामध्ये अजूनही एक मला सांगायला आवडेल तुम्हाला, जे मी तुम्हाला दोन बेस दाखवले, तर नीम बेस जो आहे तो ट्रान्सपरंट सोप बेस आहे, म्हणजे तुम्ही साधारण तो बघितला तर तो पूर्ण ट्रान्सपरंट दिसतो. आणि दुसरा एक जो मी तुम्हाला ऑरेंज कलर, की ज्याला आपण पपया बेस म्हणतो, तर तो ऑपेक आहे, त्याच्यामधून म्हणजे ऑपोजिट टू द ट्रान्सपरंट. तर साधारण सोप करताना आता मी तुम्हाला जो शिकवतो मल्टी कलरचा जाणार, टू कलर्स मी तुम्हाला सोप सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट सोप जो आहे, बेस सोप बेस जो आहे, तो आपण बेसला घेणार आहोत. त्यामुळे पहिल्या नीम बेस मी आधी मेल्ट करून घेतली आहे. आता इथे जर नीट बघितलं तुम्ही, तर हा पूर्ण माझा बेस जो आहे तो मेल्ट झालेला आहे. फक्त इथे थोडा तुम्हाला ऍक्शन फास्ट कराव्या लागतील. साधारण तुम्ही अंदाज घेऊन, टू लेयर असल्यामुळे त्याचे साधारण जेवढे 50% असा तो मोल्ड आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. साधारण आता हे मी इथे 5 ते 6 मोल्ड 50% फक्त फिल केलेले आहेत, कारण आपला आता फक्त एकच लेअर झालेला आहे. आता हे फक्त एक ह्याच्यामध्ये अजून एक मेजर प्रिकॉशन तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा मोल्ड जिथे ठेवणार आहात त्या जागेला तुम्ही परत मोल्ड हलवता कामा नये,
कारण ते सेट होण्याकरता त्याला तो जो मोल्ड आहे तो आपल्याला इथे एक एक ठिकाणी ठेवायला लागतो. अदरवाईज तो सोपचा जो शेप आहे तो शेप व्यवस्थित येत नाही. त्यामुळे दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की तुम्ही जिथे ठेवणार आहात तिथे पहिली ती जागा सेट करून घ्या, तिथे तो मोल्ड ठेवा आणि आफ्टरवर्ड्स तुम्ही तो जो सोप बेस आहे ते तुम्ही ओतू शकता. आता साधारणपणे हे सेटिंग होण्याकरता एक हाफ एन आवर सफिशियंट आहे, तर अर्धा तास झाल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. साधारण अर्धा तास झाल्यानंतर आपण हे बघाल हे सगळे सेट झालेले आहेत. साधारण तुम्ही थोडंसं एक टच जरा करून बघितलं तर ते आपल्या हाताला चिकटत नाही, तर हे साधारण सेट झालेले आहे. ते क्लिअर करून घ्यायचे. एक अर्धा तासाच्या स्पॅननंतर हे पूर्ण एक बेस आपला सेट होतो. आता आपला दुसरा लेअर जो घालणार आहोत तो लेअर आपण परत मेल्ट करून घेऊया. आता ह्याच्याकरता मी घेतला होता तो पपया बेस. मेल्ट व्हायला सुरुवात झाली पपया बेस. छान एक कलाकृती आपण ह्याच्यातून करू शकतो आणि एक सोप मेकिंग किंवा त्याचे जे काही तुम्ही फायनल आउटपुट बघाल तर तो खूपच छान असेल. तर साधारणपणे मोल्ड आपण घेतो त्यानुसार ते सोप होतात. साधारण आता हे पूर्ण आपला पपया बेस जो आहे तो मेल्ट झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण आपल्या चॉईसनं फ्रॅगनन्स काही घालू शकतो. आता मी इथं ब्लू पोलो हा एक घेतलेला आहे. साधारण 3 ते 4 थेंब्स थोडेसे त्याच्यामध्ये घालून पूर्ण मेल्ट झाल्यानंतर हा फ्रॅग्रन्स घालायचा आहे, लक्षात ठेवा. आता आपण परत हा सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. फक्त पूर्ण वरपर्यंत हे बेस घ्यायचे नाहीये, अदरवाइज त्याचे एज जे असतात ते क्लिअर येत नाहीत. दोघांची मी साधारणपणे क्वांटिटी सेम ठेवलेली होती. दुसरा लेअर घातल्यानंतर साधारण परत एक अर्धा तास भर ठेवलं की पूर्ण दोन्ही पण सेट होतात. अर्धा तास कमीत कमी पण निदान पाहून एक तास जरी ठेवलात तुम्ही तरी तो चालणार आहे. फक्त एक प्रिकॉशन कंपल्सरी घ्यायची की तुम्हाला हे मोल्ड हलवायचं नाही. साधारण दुसरा पपया बेस पण टाकून आता साधारण 2-1 तास झालेले आहेत. आता आपला पूर्ण सोप हा सेट झालेला आहे. दोन्ही लेअर थोडंसं तुम्ही जर हलवलं तर काही ह्याच्यामध्ये परिणाम होत नाही, काही हलत नाही आहे तो. आता महत्त्वाचं म्हणजे हा काढायचा कसा सोप. साधारण खालून 2 बेस असल्यामुळे वाव नीम बेस आणि पपया बेस असा आपला सेप सोप बेस तयार झालेला आहे. सोप तयार झालेला आहे. 1 मोर विल ट्राय शेप. व्हेरी नाईस. वाव आपले 2 छान सोप रेडी झालेले आहेत. स्पेशल थँक्स टू स्कूल मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल मॅम मिसेस रेणुका दत्ता अँड सुपरवायझर्स. थँक्यू वन्स अगेन. हॅव अ नाईस डे.